नमस्कार शेतकरी मित्रों, मी संजय दिघे। आपण सेंद्रिय शेती करतो, हा आपला भेंडीचा प्लॉट आहे, मिश्र पद्धतीने पिरुजा भागामध्ये केलेला। 45 दिवसाचे झाड आहेत, पहिला तोडा झालेला आहे, 10 किलो माल निघाला आहे। याला आपण स्लरीमधून 2 वेळा सॉइल मल्टीफायर सोडलेला आहे। गेले 3-4 महिन्यापूर्वी आपल्याला मेटकरी सराकडून सॉइल मल्टीफायर बद्दल थोडी माहिती मिळाली आणि डेमोसाठी आपण घेतलेला आहे, पण त्याचा अप्रतिम रिझल्ट आहे। हे बघा, झाडाचं पान ग्रोथ अतिशय छान आहे आणि सर्व भेंडी आपली अप्रतिम आलेली आहे। याला कुठलंही फवार नाही। याला आत्तापर्यंत फक्त एकदा आपण हिंगास्त्र फवारलं आहे आणि सॉइल मल्टीफायरची एक फवारणी केलेली आहे। याचबरोबर आपण या ठिकाणी शिटकॉर्न मका लावलेले 1 पिशवी, 7000 बियाची लागण केलेली आहे पिरूच्या बागाच्यामध्ये। 11 मेची लागण आहे। या मका 28 ते 29 दिवसाचा प्लॉट आहे आपला। या प्लॉटमध्ये मक्याच्या पानाची साईज, रुंदी जी आहे मक्याच्या पानाची, आपण बघू शकता। हा रुंदी जवळजवळ 6 इंचापर्यंत रुंदी आहे आणि पानाची लांबी जी आहे ती 2.5 फुटापर्यंत पानाची लांबी झालेली आहे। सॉइल मल्टीफायरचा याला आपण एकच डोस दिलेला आहे। 200 लिटरच्या बॅरलमध्ये स्लरी तयार करून जीवामृतमध्ये 200 लिटरच्या बॅरलला 200 ग्रॅम फक्त वापरलेला आहे आणि इतका अप्रतिम रिझल्ट आहे। उन्हाळ्यामध्ये मका एवढी फास्ट वाढ आणि पानाचा एवढी रुंदी लांबी कधीही आपल्याला बघायला मिळणार नाही। मी प्रत्येक वर्षी मकाचं पीक घेतो आहे, पण एवढं असं म्हणजे एवढी रुंदी आणि पानाची लांबी काळोखी ही आपल्याला पाहायला भेटलेली नाही आहे। याचबरोबर आपल्या पिरूच्या बागामध्ये पपईचे झाड आहेत, याला पण आपण एक वेळ सोडलेलं आहे। याला बघा, फुल कळी सेटिंग व्हायला लागलेली आहे। हे 5 महिन्यात झाड आहे, पपई लागायला लागलेलं आहे। तर माझं सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे, तुम्ही सॉइल मल्टीफायर वापरा असं माझं स्वतःचं मत आहे। अतिशय छान प्लॉट आहे। हे पिरूचे झाड आहेत, अधूनमधून दोडका लावलेला आहे आपण मका। नमस्कार, अभिनंदन।